नगर पालिकेने ज्या पद्धतीने कारवाई करते ते तोंड बघून कारवाई करतात का काय असं वाटतंय? कारण ज्या वेळेस केंद्रीय मंत्र्याचा मुलाला त्याचा जिथे बँड वाजवलाय महानगरपालिका आली नाहीये, प्रशासन हे केंद्रीय मंत्र्यांना घाबरतंय मुळामध्ये। आता प्रशासन हे केवळ महाराष्ट्र शासन आणि केंद्राच्या नावाने चाललेलं आहे, त्यामुळे इथे बँड वाजवायला महानगरपालिका आली नाहीये। म्हणून शिवसेनेने हे शिवसैनिक आणि पुणेकरी जागरूक पुणेकर म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय। सर्वसामान्य माणसांचा टॅक्स ठगवला असता तर माधव जगताप हा त्यांच्या घरी गेला असता आणि टॅक्स त्यांनी भरून घेतला असता आणि तिथे बँड वाजवला असता। माधव जगतापला सांगणं आमचं हेच आहे की तू तुझ्या शासकीय यंत्रणा इथं वापर आणि हा टॅक्स वसूल कर, जमत तसं सांग, आम्ही तुला इथल्या वाजवण्याचे बँडचे पैसे आम्ही देऊ। मुळामध्ये पहिला माझा सील केला, मुळात 3.5 कोटी रुपये हे अजून थकलेले आहेत, ते पहिले भरून घ्यायला पाहिजे होते। बघा कुणाचा मॉल आहे जसं ते शिवसैनिक घेतील। आज महानगरपालिकेच्या दप्तरी नोंद ही निलेश राणेचीच आहे, मालक तोच आहे, त्यांनी हा मॉल कदाचित चालवायला दिला असेल, पण भाडं मात्र कोकणामध्ये बसून खातोय म्हणून त्यांनीच हा घर हा त्यांनीच भरला पाहिजे। मुळामध्ये सर्वसामान्य माणसाचा 8-10 हजार रुपये जो टॅक्स असतो तो टॅक्स भरला नाही तर त्याच्या घरावर जातात, जप्ती येते। काही लोकांच्या प्रॉपर्टी त्यांनी विकायला काढलेल्या आहेत, मग ही प्रॉपर्टी विकायला काढायला काय अडचण आहे? हेही महत्वाचं आहे, कारण आता जर तुम्ही पुणे शहरामध्ये बघितलं असेल तर अनेक प्रॉपर्टीचा निलाव ह्या महानगरपालिकेने केलेला आहे, किंबहुना करण्याचा प्रयत्न करती, काही लोक कोर्टात गेलेली आहेत। तर माझं म्हणणं असं आहे, जर हा त्यांचा मॉल नसेल तर ती ही महानगरपालिकेने याचाही निलाव करावा आणि त्या पैशातून महानगरपालिकेने पाणी रस्त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे। नाहीतर त्यांनी जाहीर करावं की निलेश राणे आमचा जावई आहे। Peace up and down it! Shoot!